नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातल्या नंबर वन आणि आदर्श विचारसरणी असलेल्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत. गेल्या काही दिवसापासून तुमचा उदंड प्रतिसाद, तुम्हाला माझे लेक्चर्स इतके आवडले, इतका उदंड प्रतिसाद तुमचा मिळाला आणि त्यामुळं तुमच्यासाठी किती काम करू, किती लेक्चर्स तुम्हाला देऊ असं वाटतं. आणि याचा फरक, याचा इफेक्ट, याचा परिणाम तुमच्या मेरिटमध्ये, तुमच्या रिझल्टमध्ये यावा यासाठी ही आमची तळमळ आहे, यासाठी आमची धडपड आहे. आजच्या या लेक्चरमध्ये भूगोलाचा आणि भूगोलातला खगोलशास्त्रातला एक छोटासा परंतु अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक शिकणार आहोत. आणि तो टॉपिक कुठला आहे, तर तो टॉपिक आहे पृथ्वीचे वातावरण किंवा पृथ्वीवरील वातावरणाचे थर नावाचा टॉपिक आहे. पाहूया, शिकूया की काय नेमकं आहे. सर्वप्रथम शिकूया की वातावरण म्हणजे काय. वातावरण म्हणजे काय, जसं जीवावरण आहे, जलावरण आहे, भातवरण आहे, तसं वातावरण म्हणजे काय. जीवावरण म्हणजे सजीव सृष्टी, जलावरण म्हणजे पाणी, मग वातावरण म्हणजे काय. एकदम सोपं, काय, पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वायू, बाष्प आणि धुलीकण यांच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वायू, बाष्प आणि धुलीकण यांच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. संपला वातावरणाचा अर्थ. या वातावरणामध्ये आपल्याला काय दिसलंय, या वातावरणामध्ये आपल्याला दिसलंय वायू, या वातावरणामध्ये आपल्याला काय दिसलंय बाष्प, आणि या वातावरणामध्ये आपल्याला काय दिसलंय धुलीकण. असे तीन प्रमुख घटक वातावरणामध्ये आढळतात. हे नंतर बघूया, वातावरणाचे साधे सोपे काय वैशिष्ट्य आहेत त्याच्यावर जर साधा प्रश्न आला तर आपलं चुकलं नाही पाहिजे. कॉमन तर यायलाच पाहिजे, अनकॉमन पुढं असतं, त्याच्या सोपं तर यायला पाहिजे तर पुढचं अवघड येणार आहे. पा, मी वाक्य सांगतो, तुम्ही बरोबर का चुकीचं ओळखायचं. वातावरणाला दृश्यरूप नसतं, म्हणजे वातावरण डोळ्यांना दिसत नाही. खरं का खोटं? खरं. वातावरण आपल्याला सहजासहजी डोळ्याने दिसत नाही, त्याला दृश्यरूप नाही. मग हालचाल झाली तर त्याची जाणीव येते, हवेची हालचाल झाली तर जाणीव होते, बरोबर. जर आपल्याला असं वातावरण दिसलं असतं, वायू दिसले असते, तर लोकांनी ऑक्सिजन असं गोळा करून ठेवला असतं आपल्या भोवती, ऑक्सिजन घ्या, ऑक्सिजन घ्या, आणि कार्बन डायऑक्साइड असा ढकलेला असतं, बरं झालं दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, वातावरणाला गंध नाही. वाक्य बरोबर आहे, म्हणजे वातावरणाचा वास येत नाही, वातावरणाला गंध नाही आहे. जर कशाचा वास येत असेल तर चेक करा, आंघोळ केली का, अजून कशाचा, अजून कशाचा, ओके, गंध नाही, वास नाही. दुसरं, वातावरणाला चव नाही. चव आहे, टेस्ट घ्या बरं, अजिबात नाही. वातावरणाला चव बी नाही. जर एखाद्याला कुणाला टेस्ट लागली खारट बिरट कशाच, दुसऱ्याचे असेल, वातावरणाला चव नाही एवढे. हे वैशिष्ट्य वातावरणाचे, एकदम सोपे, एकदम बेसिक. आणि मग इकडे यायचं, वातावरणाचे प्रमुख घटक. वातावरणाच्या प्रमुख घटकामध्ये पहिला आहे वायू. वायू, साधा सोपा प्रश्न विचारला जातोय, या विश्वामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक कोणता, नायट्रोजन. विश्व विचारलंय, पृथ्वीचं वातावरण आहे. या विश्वामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक काय आहे, हायड्रोजन. हायड्रोजन पा, हायड्रोजन. आणि पृथ्वीभोवती सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळणारा घटक कोणता आहे, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणात आढळणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे, तर तो आहे नायट्रोजन. नायट्रोजन किती आहे, 78% हा नायट्रोजन आहे. 78% राहिला किती, 22%. 22% काय, 22% ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन किती आहे, हा झाला 21%. मला वाटतं एकदा चेक करून बघावं, काय ना ऑक्सिजन संपत आला असून परत मोजायला पाहिजे. सगळे लोक ऑक्सिजनच घेतात, काही जणांनी हे करायला पाहिजे प्रयत्न, काही नाही घ्यायचा ऑक्सिजन, काही नाही ऑक्सिजन सोडायचा, कार्बन डायऑक्साइड घ्यायचा, असा काय ट्राय करून बघा काय जमतंय का काय. तर ऑक्सिजन 21%, 1% राहिला. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा CO2, कार्बन डायऑक्साइड असतं 0.03%.
एवढा कार्बन डायऑक्साईड आणि उरलेला मग इतर वायूमध्ये उरलेला भाग जो आहे तो इतर वायू. अशा रीतीनं वायूचं हे प्रमाण जे आहे कॉमन कॉमन बेसिक बेसिक साधं साधे परीक्षेला येतं सोपं सोपं. बाष्प तर माहिती आहे तुम्हाला पाण्याची वाफ आणि धुलीकण म्हणजे धुराळा पोपटा खाकांना तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग इंधनाच्या ज्वलनामुळं निघत असन, भूकंपामुळं, ज्वालामुखीमुळं, वाहनांच्या येण्या जाण्यामुळं, कितीतरी कारणामुळं अशा प्रकारचे धूळ तयार होते. असे हे वातावरणाचे तीन प्रमुख घटक झालं. वातावरणाचे प्रमुख ती घटक पाहिल्यानंतर आता आपल्याला खरा टॉपिक पाहायला सुरुवात करायची आहे, तो म्हणजे वातावरणाचे थर, पृथ्वीच्या वातावरणाचे थर. या पृथ्वीच्या वातावरणाचे प्रमुख पाच थर आहे अधिक एक छोटा थर आहे, असे बरोबर सहा थर आपल्याला शिकायचेत. असे बरोबर आपल्याला सहा थर शिकायचे. चला सुरुवात करूया. आता हे नाव जे दिसतं ही लाल पट्टी दिसते याला, आणि याच्या पुढं बघा इथं, याला ही आपली पृथ्वी आहे असं समजा. हे आपली पृथ्वी आणि पृथ्वीवर वर जायला लागली, पृथ्वीचं बिल अवघड झालंय. ओके, ये बाई जाग्यावर आली आता जाग्यावर. मग आता आपल्याला या पृथ्वीच्या वर, फक्त वरच नाही पृथ्वीच्या सगळीकडं नाहीत, पण आपण एक सॅम्पल म्हणून उदाहरणार्थ एवढाच वरचा भाग म्हणजे सगळीकडे आपल्याला कळणारच आहे. मग ह्या पृथ्वीच्या वर थर कसे आहेत हे पाहायचे. मग सर्वात एक नंबरला आपल्याला या ठिकाणी दिसतोय एक नंबरचा थर म्हणजे तपांबर. इथं आपण लिहूया पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा वातावरणाचा पहिल्या क्रमांकाचा थर कोणता, तर त्याचं नाव आहे तपांबर. तपांबर त्याला इंग्रजीमध्ये ट्रोपोस्फिअर असं म्हणतात, ट्रोपोस्फिअर. ओके, तपांबर थराचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य, पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा पहिल्या क्रमांकाचा वातावरणाचा थर कोणता, तपांबर, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं काय वैशिष्ट्य आहे, तर या तपांबर थराचा विस्तार आहे 13 किलोमीटर, म्हणजे भूपृष्ठापासून 0 किलोमीटर पासून 13 किलोमीटर पर्यंत विस्तार जो आहे तो तपांबराचा आहे. दुसरं विस्तार, दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य, या तपांबर थरामध्ये जसजसं वरती जावं तसं तसं तापमान कमी होतं. तपांबर थरामध्ये जसजसं वरती जावं तसतसं तापमान कमी होतं. त्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो, 1 किलोमीटर वर गेलं की 6.5 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. भूपृष्ठापासून 1 किलोमीटर वर गेलं की 6.5 डिग्री म्हणजे 6.5 अंश सेल्सिअस तापमान कमी होतं. हे झालं कॉमन. पुढचा प्रश्न अनकॉमन, का होतं बा. सूर्य तर वर असतो इकडं, वरूनच तापमान इकडे येतं, मग आधी तरी बी असं कसं वर जाता जाता तापमान कमी होतं. तर लक्षात घ्या, सूर्यप्रकाश अगोदर वातावरणातून भूपृष्ठावर पडतात, अगोदर भूपृष्ठ तापतं आणि मग हळूहळू तापमान वरती पास होतं, वरती वरती. आणि म्हणून जसजसं वरती जावं तसतसं या तपांबर थराचं वैशिष्ट्य आहे तापमान कमी होतं, आणि ते किती याचं प्रमाण आपण पाहिलं. म्हणूनच पहा, सर्व ठिकाणचे थंड हवेचे ठिकाणं उंचीवर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, रायगड जिल्ह्यामधलं माथेरान असेल, गुजरातमधलं सापुतारा असेल, अमरावती जिल्ह्यामधलं चिखलदरा असेल, नंदुरबार जिल्ह्यामधलं तोरणमाळा असेल, मग तिकडं मुन्नार असेल, कितीतरी उदक मंडलम असेल, किती थंड हवेचे ठिकाणं, हे सगळे उंचीवर आहेत. त्याचं कारण हे, याच्या पुढं जायचं आपल्याला. याच्या पुढं काय, या तपांबर थरामध्ये ढगांची निर्मिती होते. याच तपांबर थरामध्ये बाष्पाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. किती जास्त असतंय, तर जेवढं संपूर्ण वातावरणात बाष्प आहे संपूर्ण, त्याच्यापैकी 90% बाष्प एकट्या तपांबर थरामध्ये. जेवढे संपूर्ण वातावरणात वायू आहे त्यातला 80% वायू जो आहे तो 80% वायू या तपांबर थरात असत. काही जणांचा असं कन्फ्युजन होतं, काही घटक तुम्हाला नेहमी सेम वाटत असतात. उदाहरणार्थ मी जर लोह खनिजाचे प्रकार विचारले ना, तुम्ही दगडी कोळशाचे प्रकार सांगणार, याच्यात घोटाळा होत. लोह खनिजाचे प्रकार आणि दगडी कोळशाचे प्रकार याच्यामध्ये घोटाळा होतो. तसंच
वातावरणाचे थर आणि पृथ्वीच्या अंतरंगाचे थर याच्यात मी घोटाळ होत. पृथ्वीच्या अंतरंगाच्या थरामध्ये 1% भूकवच आहे, 80% प्रावरण आणि 19% गाभ आहे. पा वातावरणाचे थर विचारले का अंतरंगाचे थर विचारले हे नीट कन्फ्युजन करून नीट घ्या. पा बाष्प 90% या स्थरामध्ये आहे, 80% वायू या स्थरामध्ये आहे. इथंच वादळाची निर्मिती होती, इथंच पर्जन्याची निर्मिती होती, म्हणजे सगळ्या महत्वपूर्ण घडामोडी इथंच होत्या तपांबर थरामध्ये. आणि म्हणून सजीव सृष्टीचा ती सर्वात महत्वाचा थर म्हणजे हा तपांबर आहे. ओके, तपांबर थर संपला. तपांबर थर संपवत असताना एक गोष्ट लपलेली, अनकॉमन, दडलेली, फसवणारी तुम्हाला सांगतो. काय आपल्याला पुढे शिकवलं जातं की सितांबर थरामध्ये ओझोनचा थर आहे. सितांबर थरामध्ये ओझोनचा थर आहे, बरोबर आहे, पण सितांबर थरामध्ये ओझोनचा 90% स्तर आहे. मग राहिला किती? 10%. तर हा 10% ओझोन कोणत्या थरामध्ये आहे? तर या तपांबर थरामध्ये. तपांबर थरामध्ये झालं. अशा रीतीचा पहिला थर आपला संपला. पहिला थर आपला संपला. आता आपल्याला दुसऱ्या थराकडे जायचंय. त्याच्या अगोदर एक साधं बेसिक तुम्हाला सांगतो. आपल्या पृथ्वीच्या भोवती जवळपास 16,000 किलोमीटर पासून तर 29,000 किलोमीटर पर्यंत वातावरणाचा विस्तार आहे. मी असे दोन आकडे एवढे मोठा फरक असणारे का सांगताय? 16,000 किलोमीटर ते 29,000 किलोमीटर पर्यंत वातावरणाचा विस्तार आहे. विषुववृत्तावर जास्त विस्तार आहे, दोन्ही ध्रुवावर कमी. म्हणून विषुववृत्तावर जास्त विस्तार आहे, जास्त उंची आहे वातावरणाची, दोन्ही ध्रुवावर कमी आहे. हाही फरक लक्षात ठेवायचा. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जात असताना बर्फाचं प्रमाण वाढणारे, बर्फ वाढणारे, पाणी वाढणारे इथपर्यंत ठीक, पण बाष्पाचं प्रमाण कमी होतं हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन्ही ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना बाष्पाचं प्रमाण वाढत होतं. म्हणून पाणी तर तिकडे जास्त आणि मध्येच बाष्प कसं काय? तापमान तर पाहिजे ना पाण्याचं बाष्प व्हायला. दोन्ही ध्रुवावर इतकं थंड हवामान असतं तर बाष्प कसं होणार आहे? उलट पाण्याचं बर्फ व्हायला लागलं, बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपल्या पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाचा विस्तार 16,000 ते 29,000 किलोमीटर असा जरी असला तर या वातावरणामध्ये वायूचं आवरण जे आहे ते फक्त 320 किलोमीटर पर्यंत आहे. 320 किलोमीटर वायूंचं आवरण आहे. मात्र वातावरण 16,000 ते 29,000, विषुववृत्तावर जास्त उंची आहे वातावरणाची आणि दोन्ही ध्रुवावरती उंची कमी आहे. हाही बेसिक माहिती लक्षात ठेवायची. नेक्स्ट पाहूया दुसऱ्या क्रमांकाचा थर. आता आपल्याला हा दुसऱ्या क्रमांकाचा थर पाहायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला एक छोटा थर पाहायचा. याला आपण क्रमांक देणार नाही, दुसऱ्या छोट्या थराला. त्या थराचा विस्तारच किती आहे? तपांबर 13 पर्यंत आहे आणि ते तिथून पुढे 16 किलोमीटर पर्यंत, म्हणजे फक्त 3 किलोमीटरचा विस्तार असणारा छोटासा थर आहे. म्हणून त्याला मुख्य थरात धरायचा नाही. कुठला आहे? तर त्याचं नाव आहे तापस्तब्धी. तापस्तब्धी असा प्रश्न विचारला जातो. सितांबर आणि तपांबर या वातावरणाच्या दोन थरांना जोडणारा हवेचा वातावरणाचा थर कोणता? तापस्तब्धी. विस्तार किती? 3 किलोमीटर. कुठे? तपांबराच्या डोक्यावर आणि सितांबराच्या पायाखाली. तर तापस्तब्धीचं काय वैशिष्ट्य? ताप, तापमान. स्तब्ध, स्तब्ध म्हणजे काय? बदलत नाही, थांबलंय. तर या पृथ्वीच्या वातावरणाचे थरच तयार करताना तापमानातल्या फरकामुळे केलेले, तापमानातल्या फरकामुळे केले. आणि म्हणून वैशिष्ट्य असे असणार आहेत. तर इथं काय थराचं वैशिष्ट्य आहे? तापमान स्थिर असतं, तापमान बदलत नसतं. असा हा तापस्तब्धी नावाचा पृथ्वीच्या वातावरणाचा थर झाला. आता आपण मुख्य थर पाहायला जाऊया. आता मुख्य थर दुसऱ्या क्रमांकाचा हा स्थितांबर. स्थितांबर या तापस्तब्धीला इंग्रजीमध्ये ट्रोपोपॉज म्हणतात. आता जे पोस्टाचे पेपर झाले त्याला या थरांवर प्रश्न आले होते आणि पर्यायमध्ये इंग्रजी नाव होते, मराठी आलेच नाही. पोरांना येत असून इंग्रजी नावामधून फसले, त्याच्यामुळे आपण फसणार नाही. हा आहे ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर हा तापस्तब्धी म्हणजे ट्रोपोपॉज, तापस्तब्धी. आणि मग हा जो आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर
चला स्ट्रॅटोस्फिअर स्थितंबर याचा विस्तार अगोदर पाहूया. याचा विस्तार आहे 13 ते 40 किलोमीटर, 13 ते 50 किलोमीटर, 13 ते 50 हे 40 मध्ये आलं कारण ओझोनच्या थरामुळे आपल्या बघायचं आहे. 13 ते 50 किलोमीटरचा हा स्थितंबराचा थर आहे, 13 ते 50 किलोमीटर. ओके, मग स्थितंबराचं काय वैशिष्ट्य आहे? स्थिर आहे अंबर असा वातावरणाचा थर म्हणजे स्थितंबर, म्हणजे हवेची हालचाल होत नाही. वातावरणाच्या ज्या थरामध्ये हवेची हालचाल होत नाही असा वातावरणाचा थर म्हणजे हा स्थितंबर, स्ट्रॅटोस्फिअर. याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, या स्थितंबराच्या खालच्या भागात, स्थितंबराच्या खालच्या भागात म्हणजे कुठं, तर 16 ते 40 किलोमीटरच्या भागात ओझोनचा थर आहे. हा ओझोनचा थर सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे अतिनील किरण शोषून घेतो आणि त्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होण्यासाठी फार महत्त्व होतं. आणि या स्थितंबर, या स्थितांबरे ओझोनचा किती थर आहे? 90% थर या स्थितांबरामध्ये, स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये याचा विस्तार 16 ते 40 किलोमीटर आहे. झालं ओझोनचा थर म्हणजे आपल्या भारताचं, आपल्या पृथ्वीचं, सजीवसृष्टीचं एक संरक्षण कवच म्हणून काम करतोय. आणि हे ओझोनचा थर प्रदूषणामुळं कमी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून प्रदूषण आपण टाळलं पाहिजे, तरच ही सजीवसृष्टी जगणार आहे आणि त्यासाठी ओझोनचा थर जगला पाहिजे, टिकला पाहिजे. जाऊया पुढं, पुढच्या क्रमांकाचा थर. आणि हा पुढच्या क्रमांकाचा थर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा थर आपल्याला पाहायचा आहे. हा तिसऱ्या क्रमांकाचा थर मी इथं लिहितो, ह्या तिसऱ्या क्रमांकाच्या थराचं नाव आहे मध्यांबर. मध्यांबर खाली मोठे दोन तर, वर मोठे दोन तर, पाच आहेत बघा, पाच. या पाच मध्ये वर दोन खाली दोन मध्येच एक आहे म्हणून त्याचं नाव आहे मध्यांबर. मेसोस्फिअर असं त्याचं नाव आहे इंग्रजीमध्ये. मध्यांबराचा काय विस्तार आहे? 50 ते 80 किलोमीटर, 50 ते 80 किलोमीटर त्याचा विस्तार आहे. बघा इथं मध्यांबर आपल्याला दिसतोय, म्हणजे हे छोटे छोटे अंतरावरचे थर आहे म्हणून एवढ्या भागात आणि हा पुढं मोठा येतोय. मध्यांबर थराचा विस्तार 50 ते 80 म्हणजे काय? 30 किलोमीटर. या मध्यांबर थराचं काय वैशिष्ट्य आहे? वातावरणामध्ये सर्वात कमी तापमान वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आहे? तर मध्यांबरामध्ये. मध्यांबरामध्येच राहायला जावं वाटायला लागले, म्हणजे एसी लावायची गरज नाही, फॅन नाही, काय नाही, मस्तपैकी राहायचं मध्यांबर 50 ते 80 किलोमीटर. आता अजून पुढे जाऊया, मध्यांबराच्या वरचा चौथ्या क्रमांकाचा हा मोठा थर आपल्याला इथं दिसतोय. मोठा थर नाव आहे त्याचं, या चौथ्या क्रमांकाच्या थराचं आय नंबर. आय ना म्हणजे आरसा, तुम्हाला माहिती आहे. आय नंबर त्याचा विस्तार 80 ते 500 किलोमीटर पर्यंत मोठा झाला. आता 80 ते 500, 80 ते 500 म्हणजे किती वाटतोय? 500 मधून 80 वजा केले 420, म्हणजे याचा टोटल विस्तार जो आहे तो 420 किलोमीटरचा. 420 आकडा बी तुमच्या चांगल्या लक्षात राहील. आणि याला आय नंबर नाव काय दिलं? आयनंबर असं नाव काय दिलं? थर्मोस्फिअर असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात. आणि आयनंबराचं काय वैशिष्ट्य? आरसा. आरशाच्या समोर जर आपण उभा राहिलो, माणूस कसा असतो? आरसा तसाच दाखवतो, बरोबर. तस हा थर रेडिओ लहरी परावर्तित करतो, हा थर रेडिओ लहरी परावर्तित करतो आणि म्हणून हा थर संदेश वहनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वातावरणाचा कोणता तर संदेश वहनासाठी अत्यंत उपयुक्त आहे? तर हा आय नंबर. का? तर रेडिओ लहरी परावर्तित होतात. चौथ्या क्रमांकाचा थर झाल्यानंतर शेवटचा पाचव्या क्रमांकाचा थर जो आहे, तो पाचव्या क्रमांकाचा थर वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याला दलांबर असंही म्हणतात, त्यालाच बाह्यांबर असंही म्हणतात, दलांबर किंवा बाह्यांबर. ओके, एक्सोस्फिअर असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात, एक्सोस्फिअर. याचा काय विस्तार आहे?
500 किलोमीटरच्या वर हा थर आहे, मग किती व्ह्यूअर्स? ओके, याचं काय वैशिष्ट्य आहे? याचं वैशिष्ट्य आहे की या थरात जसं जसं वरती जावं तस तसं तापमान वाढतं. इथं तपांबर थराचं उलट आहे. तपांबर थरामध्ये जस जसं वरती जावं तस तसं तापमान कमी होतंय, मात्र बाह्यांबरामध्ये दलांबर या थरामध्ये जस जसं वरती जावं तस तसं तापमान वाढतंय, इथं कमी होतंय तिथं वाढतंय. हा विरोधाभास लक्षात ठेवा. हा पहिला थर आहे आणि हा शेवटचा थर आहे, आणि म्हणून या दोन्हीमध्ये विरोधाभास असणारे लक्षात ठेवायला सोपं आहे. अशा रीतीनं पृथ्वीच्या वातावरणाचे हे 5 अधिक 6 असे हे थर पाहिले, त्यांचं वैशिष्ट्य पाहिले. याच्या पलीकडे पृथ्वीच्या वातावरणाचं काहीच नाही, आपण सगळं फिरून आलो. आज या भागामध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.